आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काड्यात ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण आलोय दादरला मिसेस शुभदा शिंगवेकर यांच्या घरी, तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि काही छान छान रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया। नमस्कार। नमस्कार। आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। मला ओळख करून देता, माझं नाव शुभदा शिंगवेकर, ही माझी मुलगी ऐश्वर्या शिंगवेकर आणि या माझ्या सासूबाई लता शिंगवेकर। नमस्कार। तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे आणि मोकळ्या वेळात मी मला एकतर जनसंपर्क हा माझा आवडता छंद आहे, म्हणजे पब्लिक रिलेशन, त्यामुळे मी त्याच्याशी संबंधित असं मार्केटिंग, कधी ज्वेलरीचं मार्केटिंग, कधी दिवाळीचा फराळ। आता मी सध्या एक एजन्सी घेतली। अच्छा। तर म्हणजे मला जनसंपर्क हा माझा आवड आहे माझी। अच्छा, ओके। आणि तू काय करतेस? मी FY BCOM मध्ये पोतदार कॉलेज। आजी तुम्ही? मी काही नाही, आता रिटायर्ड। आता रिटायर्ड। आणि आधी? आधी पण काही नाही, घरातलं सगळं करायचं। क्वीन ऑफ द हाऊस। मग तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी आम्ही तिघी तर आहोतच, माझे मिस्टर आणि मुलगा, तो ग्रॅज्युएट झालाय प्रतीक, आणि आता लॉ करतो। ओके। आणि तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी? आमच्या घरची बेसिकली आता ह्या नावाप्रमाणे कार्यक्रमाच्या आम्ही सारे खवय्येच आहोत, त्याच्यामुळे मला अगदी आनंद झाला, मला याच्यात भाग घ्यायला मिळाला त्यामुळे। आणि बेसिकली ह्या खूप छान सुगरण आहेत त्या आमच्या घरातल्या मुख्य, त्यांच्या पुरणपोळ्या खूप छान असतात आणि म्हणजे सगळंच इन जनरल, त्यामुळे आम्ही सगळे वगैरे आजीच्या हातच्या खाव्या कायम, आणि सगळेच आम्ही म्हटलं ना त्याप्रमाणे खवय्ये आहोत, त्यामुळे प्रचंड व्हरायटी आमच्याकडे चालू असते। मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवताय? मी दाखवणार आहे फ्लॉवरच्या करंजा। अरे, म्हणजे फ्लॉवर आतमध्ये भरलेलं असतं आणि करंजी आपली तिखट, त्या यांचा पदार्थ आहे। ओके। नंतर एक टोमॅटोचं लोणचं दाखवणार आहे मी, म्हणजे एक असं साईड डिश, तोंडी लावून आपण म्हणू शकतो। आणि एक आहे ती शेव टोमॅटो, म्हणजे भाजी कम तोंडी, शेव टोमॅटोची भाजी गुजराती लोकांमध्ये, गुजराती किंवा राजस्थानी ते करतात, ते पण असं एक चटपटीत पदार्थ आहे। तर असे तीन पदार्थ आज दाखवणार। मग आपण तुमच्या किचनकडे वळूया। हो, चालेल, नक्की। पहिली रेसिपी कोणती आपली? पहिली रेसिपी आहे शेव टोमॅटो। शेव टोमॅटो मला साहित्य सांगते? हो, सांगते ना। बारीक चिरलेला कांदा, जर बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर चिरलेली, शेव गाठी आहे ही, नंतर गरम मसाला, हळद, तिखट आणि मीठ। साहित्य आपण पाहिलंय, वळूया कृतीकडे। सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी आपण कढई तापवायला ठेवली, आता आपण तेल घालूया त्याच्यात थोडंसं। कांदा परतूया त्याच्यावर, थोडस गरम झालं तिथे। याला फोडणी वगैरे काही नसते? फोडणी नाही। आणि हा कुठल्या भागातला पदार्थ? ऍक्च्युली बरेचदा आपण बघितलं तर गुजरात किंवा राजस्थानी लोक ते जास्त होतात, आणि तोंडी लावणं म्हणून छान असतं, पटकन आपल्याला काही सुचत नाही कधी कधी, काहीतरी थोडस सकाळी भाजी म्हणून पण कधीतरी घ्यायला हरकत नाही, कारण त्यांच्याकडे ती शेव भाजी म्हणूनच फेमस असते। बरोबर आहे, ब्रेड बरोबर पण छान लागेल, थोडस छान लागतं असं चटपटीत। जरा राजस्थानी स्टाईलचं जेवण बऱ्यापैकी तिखट असतं आणि गुजराती असं एकदम गोड असतं, तेच तर थोडस याचं आपण मिक्सचर केलं, म्हणजे फ्युजन झाले। आता परतून थोडा झाला की आपण त्याच्यात टोमॅटो घालूया, बारीक चिरलेला टोमॅटो, म्हणजे अगदी बारीक नाही, जरा मध्यम असला तरीही चालतो। पोळी म्हणजे एक वाटी कांद्याची पोळी आणि एक वाटी टोमॅटोची पोळी असं साधारण, कांदा थोडासा कमी पण चालेल, टोमॅटो जास्त पाहिजे, हा जरा जास्ती पाहिजे। हा गरम मसाला घालूया, घेऊन घालू घालू का? चालेल।
किती एवढा? हो चालेल, थोडासा जास्ती चालेल म्हणजे आता. हां बस, आणि लाल तिखट चालेल सगळं थोडंसं. हां मीठ आता. पाणी घालूया. हळद नंतर आहे का? हां हळद पण चालेल आता घातली तर. मग आता हळद चालेल. हां पाणी घालूया म्हणजे असं सरसरीत ते थोडं व्हायला पाहिजे. किती बघू? चालेल चालेल अजून बस. हे जास्त एकदम पातळ नाही करायचं, जरा असं किंचित असं. ही शेव जी आपण घेतली ही स्पेशल शेव आहे, मुद्दामून जरा जाड म्हणजे गाठी शेव घेतली, कारण काय होतं ना तर बारीक म्हणजे अगदी त्याचं असं सगळं हे होऊन जाईल ना, लग्न. हा ही अख्खी घालणार, असं होत आलं की घालायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. म्हणजे ही सहसा सर्व्ह करायच्या आधीच घालावी का? हा अच्छा, ती मऊ पडते. हा नाहीतर मग खूप मऊ पडते आणि असं अगदी जसं मऊ मऊ हा लग्न होतो त्यात. आता घालूयात. आता काय? आता शेव घालूया आणि मग लगेच गॅस बंद करते. हो चालेल, आता मी गॅस बंद करते. आता वरनं कोथिंबीर घालायची की मग आपली डिश शेव टोमॅटो तयार. आपली ही डिश तयार झालेली आहे आणि याच्यावरून आपण जेव्हा आता आपण सर्व्ह करू तेव्हा शिवाय थोडीशी आपण शेव घालूया डेकोरेशनला, म्हणजे ती कुरकुरीत राहील छान, असं क्रिस्पी वाटेल खायला आणि खालची मऊ झाली. हा असं दोन्ही छान लागेल खायला. ओके, आम्ही सर्विंग बोल मध्ये ही डिश काढून सजवून घेतो, तोपर्यंत तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. शेव टोमॅटो बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, जाडी शेव, गरम मसाला, तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घ्यावा. त्यामध्ये गरम मसाला, तिखट, हळद, मीठ आणि पाणी घालून एक उकळी काढावी. त्यामध्ये जाड शेव आणि कोथिंबीर घालून शिजवून डिश सर्व करावी. आपली पुढची रेसिपी कोणती? पुढची रेसिपी आहे फ्लॉवरच्या करंजा. फ्लॉवरच्या करंजा. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपी कडे. तर मला फ्लॉवरच्या करंजांचं साहित्य सांगता? हो सांगते ना. कणिक आहे आपली नेहमीची गव्हाची कणी, नंतर बारीक चिरलेला फ्लॉवर, ओलं खोबरं, आलं मिरची लसूण यांचं वाटण, नंतर डाळीचं पीठ, साखर, जिरं, तीळ, कोथिंबीर, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि मीठ. सगळ्यात आधी काय देऊ? सगळ्यात आधी कणिक द्या पीठ मळण्यासाठी. ही तुमच्या सासूबाईंची रेसिपी? हो, ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे आणि सगळ्यांना खूप आवडते. एक तर मटारच्या करंजा आपण खूपदा करतो म्हणजे अशा कॉमन आहेत, आणि ह्या फ्लॉवरच्या जरा वेगळ्या आहेत. आता हे आपण भिजवून घेऊया. आणि दिवाळीत गोड करंजा तर आपण खूप खाल्ले आहेत, गोड गोड जरा काहीतरी वेगळं तिखट. आता आपण त्याच्यात बेसन घालूया थोडं, म्हणजे त्यांनी खुसखुशीत आणि छान होतात, खमंग होतात. अच्छा ओके. आणि बेसन आणि कणकेचं काय प्रमाण आहे? हे जर कणिक जर एक वाटी असेल तर हे साधारण पाव वाटी वगैरे असं घ्यायचं. थोडं खमंग पण आहे आणि मीठ घालू याच्यात चवीपुरतं. हळद तिखट याच्यातच घालायचं कव्हरमध्ये, म्हणजे मग त्याला छान चव येते. अच्छा तिखट घालूया आणि याच्यामध्ये तीळ घालूया. तीळ एक तर ते तळल्यावर छान असं खमंग वाटतं, हां त्याच्यामुळे तीळ घालूया याच्यामध्ये. हे भाजलेले तीळ आहेत का साधे? कच्चे साधे ते. हे काय मग तळल्यावर होतातच ना आपण. बरोबर. कुरकुरीत ते घालूया थोडेसे. आता आपण मोहन घालूया याच्यात तेल, म्हणजे गरम करून घालायचं. हे आपण गरम केलं. हो चालेल. केवढं लागेल? भाज भाज एक. हो दोन मोठे चमचे तरी पाहिजे. भिजवून घेतो. पाणी घेऊ? हो थोडंसं घट्ट भिजवायचं हे. हां थोडंसं तेल लागेल म्हणजे हाताला ना. हां बस बस. भिजवून ठेवायचं असतं थोडा वेळ का? भिजून थोडंसं ठेवायचं. किती वेळ साधारण? एक
अर्धा तास वगैरे. ओके. थोडीशी घट्ट ठेवायची म्हणजे खूप सैल नाही करायची. अच्छा, म्हणजे आपण कणिक असते त्याच्यापेक्षा पण त्याच्यामुळे घट्ट. आता आपलं हे मळून तयार आहे. तयार आहे. आता पुढे काय करणार? आता सारण करायचं यातलं, म्हणजे जे फ्लॉवरचा करंज आपण म्हणतो ना, त्याच्या फ्लॉवर ही अशी भाजी करून घ्यायची असते. ओके. ती आता आपण करून घेऊ. मग हे साईडला ठेवून ते हो. आता काय करायचं? आता आपल्याला ते सारण करून घ्यायचं ना फ्लॉवरचं, ते करूयात. आता तेल, हा तेल घाला. किती घाला? साधारण 2 टेबलस्पून. हा, बस. आता मोहरी, जरा तेल तापलं की मोहरी घालायची. आपली नेहमीप्रमाणे फोडणी करतो तसे. हा, जिरं नाही, जिरे घालायचे. हा, हिंग, हळद, नेहमीची फोडणी. मोहरी, जिरं, हिंग, हळद. हे झालं की लगेच फ्लॉवर घालायचं आमचं. अच्छा, ती फोडणीला काय वेळ नाही लागत. घालू ना? एकदम बारीक चिरलं. हो, खूप बारीक चिरलं आहे. आणि वाटण घालायचं याच्यात. आलं, लसूण, मिरची आहे ना. हे आलं, लसूण आणि मिरची एकत्र वाटण आहे. किती हे घालू? हा, चालेल. एक चमचा अजून. हा, बस. जरा परतून घेऊया. हे चांगलं असं ना कोरडं झालं पाहिजे हे जे आहे ना, म्हणजे मग करंजी फुटत नाही. ओके. फ्लॉवरला पाणी सुटून ते चुटून चांगलं कोरडं करून घ्यायचं असं, म्हणजे मग छान होतात करंजी. ह्याच्यामध्ये ओला नारळ घालूया. सगळं घालू? नाही, अर्धा घाला त्याच्यात. फ्लॉवर आणि ओल्या नारळाचं काय आता प्रमाण असेल? चवीनुसार घालायचं. आणि कोथिंबीर, आता मीठ आणि साखर. तर काय चवीनुसार? हा, आपल्या चवीनुसार. आणि साखर होत आले ना आता हे कोरडं असं, म्हणजे साखर आले. आणि मग हे जरा गार करायला ठेवायचं आपण, नाहीतर मग करंजी करायची ना आपल्याला. बरोबर. ते भरताना हे होईल ना आणि परत फुटेल करंजी. गरम गरम घातलं तर ते जरा थंड करून घेऊया. ओके. आणि मग आपण जशी करंजी करतो तशी करंजी करून घ्यायची आणि मग तळायची. मग हे झालंय ना आता. बंद. हा, ओके. तर आता हे आपण काढून घेऊया आणि जरा गार करायला ठेवूया. आता हे आपण गार करायला ठेवलं. हो, गार करायला ठेवलं म्हणजे मग लवकर गार होईल आणि मग करंजीमध्ये ते भरायचं आपण. ओके. मी लाटू का हे करंजीसाठी? ज्यांना अगदी फ्लॉवर आवडत नसेल किंवा मटारही आवडत नसतील ते काहीतरी वेगळं पण सारण करू शकतात. किंवा कॉर्नच्या करू शकतात आपण. हल्ली ते स्वीट कॉर्न सगळ्यांना आवडतं. हो, स्वीट कॉर्न मिक्स अशी भाजी किंवा पनीर घालून थोडं तसं करू शकतो. पनीर पण करू शकतो. त्याचं वरचं कव्हर पण जेवढं पातळ तेवढं छान कुरकुरीत होत. नाही, अगदी पातळ पण नाही करायचं खरं. ओके. म्हणजे जरा असं घट्ट नाही तर मग ते बाहेर येतं ना सारण त्याच्यात. म्हटलं ना कणकेपेक्षा थोडं घट्ट भिजवायचं.
आता आपल्या ह्या करंजा करून झाल्यात. हो आता ह्या तळायच्या. ह्या तळायच्या नेहमीप्रमाणे. आता ह्या करंजा आपण लो फ्लेमवर तळायच्या का हाय फ्लेमवर? नाही, आता आधी थोडस मोठा गॅस ठेवायचा पहिल्यांदा आणि मग जरा बारीक करून म्हणजे चांगल्या अशा मंद मंद तळल्या की छान खुसखुशीत होत. कारण तसं आतलं सारण आपलं शिजलेलं आहे, ते शिजायचं वगैरे काही प्रश्न नको. पण तरी खूप मोठ्या गॅसवर आपण जर तळल्या तर लगेच आतून मग कच्चा राहतं ना थोडस. हे बरोबर वर वर एक सोडून आपलं हे तळून झालं की आपल्या करंजा रेडी आहे. रेडी. आणि त्या कशाबरोबर खातात? त्या सॉस जसं आपल्याला आवडेल तसं, चटणी, हिरवी चटणी. ओके. सॉस बरोबर छान लागतात. ओके. आम्ही हे तळून घेतो, तोपर्यंत तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. फ्लॉवरच्या करंजा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, फ्लॉवर, ओलं खोबरं, आलं लसूण, मिरचीचं वाटण, बेसन, साखर, जिरं, तेल, कोथिंबीर, मोहरी, हिंग, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये बेसन, मीठ, हळद, तिखट, तीळ, गरम तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये फ्लॉवर, आलं लसूण, मिरचीचं वाटण, ओलं खोबरं, कोथिंबीर, मीठ आणि साखर घालून सारण एकजीव करून थंड करून घ्यावं. मळलेल्या गव्हाच्या पिठाची पारी लाटून पुरी करून घ्यावी. त्यामध्ये फ्लॉवरचं सारण घालून करंजी तयार करावी आणि खरपूस तळून घ्यावी. आपली पुढची रेसिपी कोणती? आता पुढची रेसिपी आहे टोमॅटोचं लोणचं. टोमॅटो व्हिनेगर घालून. ओके, टोमॅटोचं लोणचं. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. तर टोमॅटोचं लोणचं विथ व्हिनेगर, ह्याचं मला साहित्य सांगता? हो, सांगते ना. लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, मोहरी, लसूण, व्हिनेगर, मीठ, साखर आणि अर्थातच बारीक चिरलेले टोमॅटो. ओके, साहित्य आपण पाहिलंय, वळूया कृतीकडे. तर काय देऊ आता? पहिल्यांदा तेल नेहमीप्रमाणे. बस लोणच्यांना सहसा थोडस जास्ती लागतं. थोडंसं गरम झालं की मोहरी घालूया. सहसा लोणच्यांना पण वरन पण फोडून देतो. पण हे जरा वेगळ्या प्रकारचं आहे, म्हणजे शिजवलेलं लोणची नेहमी आपण कशी बघतो ती म्हणजे कच्ची असतात किंवा फक्त गोडाचं लोणचं असतं ते थोडं शिजवलेलं असतं. पण आता हे जरा वेगळं आहे. ओके, हे थोडं फ्रीज मध्ये ठेवलं ना आपण तर 8-1 दिवस टिकू शकतं म्हणजे. ओके, लोणच्यांसारखं महिनो महिने नाही तसं नाही, पण निदान 8 दिवस तरी टिकतो. आता आता कांदा परतून घेऊया. हा घालू सगळा? हो चालेल. आता थोडासा ठेचलेला लसूण अजून घालू? चालेल. टोमॅटो घालूया. ही तशी झटपट होणारी रेसिपी आहे, म्हणजे टोमॅटो शिजायला काय फार वेळ लागत नाही. सगळे घातले तरी हो चालेल. आता लगेच लाल तिखट आणि लोणचं असल्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण जरा जास्ती पाहिजे. बस आणि मीठ. हां, मीठ, साखर, टोमॅटो आंबट आहे ना मग जरा गोडसर पाहिजे. हां, आणि व्हिनेगर जरा शेवटी घालायचं म्हणजे टोमॅटो शिजले. हां, जरा हे शिजायला पाहिजे. हे झालंय? हो, आता झालंच आहे. व्हिनेगर घालूया, मग गॅस बंद करू. किती घालू? हां, एक चमचा घाल. आता लगेच गॅस बंद करते. व्हिनेगर घातल्यानंतर गॅस बंद कर. हो, बंद कर. आणि मग? आणि झालं तयार. आता ही आपली डिश रेडी आहे ना? हो, तयार. कशाबरोबर खातात? ही ब्रेड बरोबर पण छान लागते, पोळी बरोबर पण खाऊ शकतो. ओके, चला तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. टोमॅटोचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तिखट, कांदा, मोहरी, लसूण, व्हिनेगर, मीठ, साखर आणि टोमॅटो. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये लसूण, चिरलेला टोमॅटो, तिखट, मीठ, व्हिनेगर आणि साखर घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. आपल्या तिन्ही डिशेस तयार झाल्यात, आपण त्या टेस्ट करणार आहोतच. पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. धन्यवाद. मी पण तुमच्या सर्वांची आभारी आहे आम्हाला ही संधी दिल्याबद्दल.
तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला लिहून पाठवा. आम्ही तुमच्या घरी नक्की येऊ. आणि हो, आजच्या भागाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशा मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. आमच्या खव्याने तुम्ही आज काय काय दाखवणार आहे? लेंटिल सॅलड, तिळगुळ पुरी आणि ओट्स ऑमलेट.